नवी मुंबई हवाई अड्डा प्रकल्प बाधितों को ध्वस्त करने पर तुली सिडकों के खिलाफ प्रकल्प बाधितों ने शुक्रवार को अर्थी मोर्चा निकाला। इस मोर्चा को संबोधित करने के लिए विधायक बालाराम पाटिल और करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल सहित 10 गांव प्रकल्प बाधित संघर्ष समिति के पदाधिकारी उपस्थित थे। नवी मुंबई हवाई अड्डा प्रकल्प बाधित ग्रामवासियों को सिडकों ने कई सारे आश्वासन दिए थे, परंतु अब सिडकों अपने वादों से मुकर रही हैं और प्रकल्प बाधितों पर अन्याय करने लगी हैं। प्रकल्प बाधितों पर हो रहे अन्याय और अत्याचार का निषेध करने के लिए शुक्रवार को कोंबड़भुजे और तरघर ग्रामवासियों ने सिडकों के खिलाफ अर्थी मोर्चा निकाला। हवाई अड्डा प्रकल्प बाधित 10 गांव संघर्ष समिति द्वारा इस मोर्चा का आयोजन किया गया था। इस मोर्चा में विधायक बालाराम पाटिल, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, शेकापक्ष के महानगर जिला सचिव गणेश कड़ू, नगर सेवक प्रमोद भगत, रामचंद्र म्हात्रे, हेमलता पाटिल, संजय ठाकुर इत्यादि गणमान्य सहित संघर्ष समिति के पदाधिकारी एवं प्रकल्प बाधित नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए थे। कोंबड़भुजे और तरघर से पैदल निकाला गया यह मोर्चा सिडको भवन के सामने रोक दिया गया, जहां यह मोर्चा सभा में तब्दील हुआ। इस सभा को विधायक बालाराम पाटिल एवं रविशेठ पाटिल ने संबोधित किया। अशा पद्धति उक्तीची सगळी माणसं आहेत, पुन्हा मनापासून धन्यवाद, कारण मगाशी मी शेवटला महिला भगिनींचा होतो, काही भगिनींना व्यवस्थित चालता येत नव्हतं, म्हणजे वयानुसार व्यवस्थित चालत येता येत नव्हतं, तरी पण बिचाऱ्या चालत आलेल्या आहेत, त्या माझ्या माऊलींसाठी मनापासून धन्यवाद की आपण अशा पद्धती एकत्रित राहूया। 10 गावातून 5 गावात आपण आणि त्याच्यात पण आपण फूट न पाडता एकत्रित राहू। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। कुणाचीही माय वाहिली नाही, जर आपली एकी असेल तर संजय ठाकूर साहेब असतील, म्हात्रे साहेब असतील, ज्यांनी पाण्याची सोय केली, ज्यांनी गोळ्यांची सोय केली, ज्यांनी एनर्जी ड्रिंक्सची सोय केली, सर्वांचं मनापासून धन्यवाद। अशीच तुमची एकी असू द्या, एवढंच बोलून मी थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सिडकोची हद्द असेल, विमानतळ असेल किंवा नैना असेल, या साऱ्या विभागामध्ये प्रकल्पग्रस्तांची बांधकामं निष्कासित करण्याची कारवाई हाती घेतलेली आहे। ते बघितलं तर निश्चितपणानं आपल्या हातापायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। ज्या पद्धतीनं सिडको पोलीस प्रशासनाचा वापर करत या कारवाया तडीस नेत आहे, ते बघितल्यानंतर आपणा साऱ्या प्रकल्पग्रस्तांना मतभेद विसरून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट आपल्याला साऱ्यांना मनात घेतली पाहिजे। त्या दिशेनं आपण पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। नावड्याला 6 तारखेला सिडकोची जी कारवाई होती, जवळजवळ 1.5 हजार प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांचे सारे नेते त्या ठिकाणी आपल्यातले मतभेद विसरून राजकीय चपला बाजूला ठेवून नावडा फाट्याला एकत्र आले आणि त्या ठिकाणी तात्पुरता का होईना ही कारवाई स्थगित करण्यामध्ये आपण आपल्या लढ्याच्या बळावर, आंदोलनाच्या बळावर यश मिळवलं। पण हे यश स्थायी स्वरूपाचं नाही, कायम स्वरूपाचं नाही, तर आपल्याला या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी सिडको तोडक कारवाई करायला येईल प्रकल्पग्रस्तांची बांधकामं वाचवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल ही धारणा आपण साऱ्यांनी ठेवली पाहिजे। इस दौरान आंदोलनकारियों का शिष्टमंडल सिडको के MD से मिला और उन्हें अपनी मांगों का ज्ञापन दिया। इस अवसर पर उपस्थित महिलाओं ने शवरूपी सिडको की अर्थी पर अपना आक्रोश प्रकट किया। आमचा वाटोला गेला, वाटोला गेला, बघा ना समोर हे आमचा सैन्य
अब सिडको के एमडी को दिए गए ज्ञापन के बाद सिडको कब तक कार्यवाही करती है यह देखना उत्सुकता का विषय होगा। वीडियो जर्नलिस्ट लक्ष्मीकांत ठाकुर के साथ कर्नाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट।